एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. मिस लया या शाळेत खेळ शिकवणाऱ्या शिक्षिकेला लोकांना मदत करायला फार आवडतं. यावेळी ती आणि तिची भन्नाट मोटरबाईक एका चवदार आणि रसाळ प्रवासाला निघालेत. चला आपणही जाऊया त्यांच्याबरोबर. लयाताई आणि तिची भन्नाट मोटरबाईक या मालिकेतील हे पुस्तक मुळात इंग्रजीत स्टोरी आहे. मिस लयाज फॅन्टास्टिक मोटरबाईक डज नॉट लाईक फ्रूट्स. लेखिका माला कुमार. चित्र काढली आहेत अभिषेक चौधरी आणि मराठीमध्ये या गोष्टीचा अनुवाद केला आहे सायली गोडसे. लयाताईच्या भन्नाट मोटारबाईकला फळं आवडत नाहीत हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. बिग ट्री शाळेतला खेळाचा तास संपला. खेळ शिकवणाऱ्या ताईला म्हणजे मिस लयाला या आठवड्यात चंद्राक्काला मदत करायची आहे. चंद्राक्का तिच्या शेतात भाज्या आणि फळं पिकवते, शिवाय ती झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची शेती पण करते. या आठवड्यात तिला हे सगळं बाजारात विक्रीला घेऊन जायचंय, पण तिची स्कूटर बिघडली आहे. सोमवारी चंद्राक्काने लयाताईच्या भन्नाट मोटारबाईकवर दोन पोती भरून गुलाबाची फुलं ठेवली. तिच्या मुलाने अनिलने तीन वेळा वर खाली उड्या मारल्या, धप धप धप. तिच्या मुलीने रंजूने सहा वेळा टाळ्या वाजवल्या. चंद्राक्काने उलटे आकडे मोजले, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 सुरू. भन्नाट मोटरबाईक सुरू होऊन खुशीने पुढे निघाली. या भन्नाट मोटरबाईकला गुलाबाच्या फुलांचा वास आवडला. आ हा हा हा, वा 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 वा. शुक्रवारी चंद्राक्काने एक मोठं जड पोतं भन्नाट मोटरबाईकच्या सीटवर ठेवलं. लयाताई म्हणाली, आई ग, मला काहीतरी टोचलं. त्या भन्नाट मोटरबाईकला पण तेच म्हणायचं होतं. ओय, कोण चिमटे काढतंय मला? या पोत्यामध्ये खेकडे आहेत की काय? ओ अच्छा, म्हणजे चंद्राक्का बाजारात आज अननस विकायला घेऊन चालली आहे. तर हे अननसाचे काटेच बोचत आहेत आणि ओरखडे काढत आहेत. मला फळं मुळीच आवडत नाहीत, भन्नाट मोटरबाईक मनाशी म्हणाली. चंद्राने लयाताईला अननसाच्या फोडी खायला दिल्या. मस्त. मग तिने त्या बोचऱ्या पोत्याच्या खाली एक मऊ कापड ठेवलं. आता भन्नाट मोटरबाईकला अननसाचे काटे टोचायचं बंद झालं. अनिलने तीन वेळा वर खाली उड्या मारल्या, थप थप थप. रंजूने सहा वेळा टाळ्या वाजवल्या. चंद्राक्काने उलटे आकडे मोजले, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 सुरू. आणि भन्नाट मोटरबाईक ऐटीत बाजाराकडे निघाली. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवा.